तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे बेंगॉली स्पाइस बॉक्स मध्ये. आज आपण शिकूया चितल माचे मोइठा. चितल माचे मोइठा बनवण्याची सामग्री आहे धण्याची पूड, हळद, लाल मिरची पावडर, उकडलेले बटाटे, किसलेला चितौल मासा, लसणाची पेस्ट, कोथिंबिरीची पानं, राईचं तेल, कांद्याची पेस्ट, टमाटर, हिरवी मिरची, मीठ, मैदा, तूप, साखर, आल्याची पेस्ट, गरम मसाला पावडर, जीरपूड. चितौल माचे मोइठा बनवण्यासाठी सर्वात आधी मी असं करते, कढाईमध्ये थोडं पाणी उकळवून घेते. जोपर्यंत पाणी उकळतंय तोपर्यंत मी रेसिपीच्या सगळ्या सामग्र्या एक एक करून एका बोलमध्ये एकूट करते. कढाईमध्ये पाणी उकळायला ठेवलंय. या बोलमध्ये आता मी घेते, सर्वात आधी मी घेते चितल मासा. चितल मास्याला चमच्याने हळूहळू कुरतडून घेऊया. चेक करून घ्या की काटा नाही राहणार. इथे मी 200 ग्रॅम चितल मास्याला कुरतडून इतक्या प्रमाणात फ्लेश काढलंय. ह्याच्यामध्ये मी एक एक करून टाकते 1 चमचा कांद्याची पेस्ट, 1/2 चमचा आल्याची पेस्ट, 1/2 चमच्यापेक्षा थोडीशी जास्ती लसणाची पेस्ट, 1/2 चमच्यापेक्षा थोडी जास्ती जीरपूड, 1/2 चमच्याहून जास्त धण्याची पूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा चिरलेली कोथिंबिरीची पानं, चवीनुसार मीठ. मी 1/2 चमच्यापेक्षा थोडं जास्त घेतलंय. 1/2 चमचा साखर, 1 उकडलेला बटाटा, 1/2 चमचा भरून मैदा. या सगळ्या सामग्र्यांना व्यवस्थित एकत्र करून घेते. मास्याला मी सगळ्या सामग्र्यांसोबत नीट एकत्र केलेलं आहे. आता हातात थोडंसं राईचं तेल लावून घेते. त्यानंतर जर का ह्याच्यात कोणता काटा मिळाला तर त्यालाही बाहेर काढून फेकू शकतो. आता ह्या मास्याच्या मिश्रणाला असं गोल करून लांब लांब तक्याच्या आकारात रेडी करून ठेवूया. एकत्र उकळत्या पाण्यात याला बॉईल करून घेऊया. उकळत्या पाण्यात मास्याने बनलेल्या या रोल्सला टाकूया. हे रोल्स शिजलेले आहेत. या दोघांना मी काढून घेतले. या रोल्सला मी कापून घेतलेलं आहे. आता कढाईमध्ये तेल गरम करून या सगळ्यांना तळून घेऊया. सर्वात आधी तेल गरम करूया. तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी टाकते 1 मोठ्या साईजचा कांदा किसलेला. आता मी टाकते 1/2 चमचा हळद घेऊया, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जीरपूड, 1/2 चमचा धण्याची पूड, 1/2 दालचिनी आणि वेलचीची मी पावडर बनवून ठेवली होती. ह्याला तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता. टाकतीये 4 तुकड्यांमध्ये कापलेला टमाटर.
आता टाकते मीठ. एक चमचा मीठ टाकलं मी. साखर टाकली 1.5 चमचापेक्षा थोडी कमी. मसाला टमाटर सोबत व्यवस्थित मिक्स झालेला आहे. ग्रेव्हीसाठी 1 कपपेक्षा थोडंसं कमीच पाणी टाकलंय मी. मी याच्यात टाकते उकडलेले आणि फ्राईड मोहिठाचे पीसेस. उकडण्यासाठी वेळ लागेल. पहिले वरतून टाकतीये घरी बनवलेला गरम मसाला. बरोबरच टाकते 1.5 चमचा भरून तूप. एक मिनिटापर्यंत झाकून शिजवते तर तयार होईल पदार्थ चितलमाचे मोहिठा. गॅस बंद केला तर तयार आहे चितलमाचे मोहिठा. सर्व करा गरम गरम भातासोबत.